मराठा समाजाला शांतच राहू द्या, डिवचाल तर जरांगे पाटलाचा सरकारला इशारा। काय घडलं सविस्तर माहिती काय आहे आणि जरांगे पाटील असे का बोलले याची सविस्तर माहिती बघूया आपण। मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे आता आरक्षणाशिवाय सरकारला सुट्टी नाही। मराठा समाज शांत आहे, त्याला शांतच राहू द्या, आम्हाला डिवचाल तर हे आंदोलन तुम्हाला खूप जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे। लातूर जिल्ह्यातील औसा येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते। यामध्ये गोरगरीब मराठ्यांना आता आरक्षण पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, तुम्ही कितीही टोळ्या निर्माण करा, या टोळ्या उद्ध्वस्त करण्याची ताकद मराठा समाजाच्या मनगटात आहे। मराठ्यांना लेचापेचा समजू नका, कुऱ्हाडीची भाषा कोयत्याची भाषा आम्हाला शिकवू नका, आमच्याही घरात काहीतरी आहे तुम्हाला माहिती आहे असे जरांगे पाटील म्हणाले आहेत। यानंतर जर आरक्षण असताना देणार नसतील तर कोणत्याही टोकाला आंदोलन करू असा आमच्या पुढे पर्याय नाही, आम्ही लढणार आणि जिंकणार, काहीही झाले तरी 24 डिसेंबरला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच, इथे श्रीमंत आणि गरीब मराठ्यांचा फायदा होणार आहे। ओबीसींनी आणि मराठ्यांनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही तर त्यांना भुजबळांना फायदा होईल। ओबीसीत जायचे सर्व निकष मराठा समाजाने पूर्ण केले आहेत, या संधीचे सोने करा असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे। 24 तारखेला आरक्षण दिले नाही तर पुढे हा लढा जोरात लढायचा आहे, पोरानं आरक्षण दिले तरच पोरांचे शिक्षण पूर्ण होते। या अस्तित्वाच्या लढाईत कुठल्याही नेत्यांचे फूट पडू देऊ नका। राज्यातील मराठा समाजात ताकदीने एकजूट झाला आहे, मराठा समाज सध्या ऊनवारा काही बघत नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे। आपण रागीट लोक आहोत तर राग आणू नका, त्यांनी कितीही अपमान केला तरी पचवा, शांत राहा, संयम आणि शांतता दोन्ही सोबत राहू द्या। एकदा आरक्षण मिळालं मग आपण मोकळे, त्याला कुठं जायचं नाही, आपल्याला कुठं जायचं नाही, तो आणि आपण एकाच गल्लीत आहोत। तू छगन भुजबळ नुसता बाहेर निघ म्हणा, आरक्षण मिळू द्या फक्त असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो, मराठा समाजाला शांत राहू द्या असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलं आहे, तसेच आरक्षण मिळू द्यावे असे देखील विनंती केली आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो, या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे, त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।